अजित पवार गट आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयामध्ये पत्र देणार आहे. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून हे पत्र दिलं जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आज अजित पवार गटाकडून हे पत्र देण्यात येणार आहे. आपण पाहतोय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे अजित पवार गटाच्या बाजूनं हा निर्णय आहे आणि आज अजित पवार गटाकडून लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयामध्ये त्यासंदर्भात पत्र दिलं जाणार आहे. आणखी एक महत्वाची बातमी आपण पाहूया. शरद पवार गटाकडून 3 नावं देण्यात आल्याची माहिती सध्या मिळतीये. ही 3 नावं कोणती आहेत ते आपण पाहतोय. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार असं एक नाव आणि त्या व्यतिरिक्त आणखी 2 नावं ही निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्याची माहिती सध्या मिळतीये. त्यातलं सर्वात महत्वाचं नाव असणार आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. तर शरद पवार गटाकडून जी 3 नावं देण्यात आलेली आहेत त्यातलं हे पहिलं नाव. दुसरं नाव असणार आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार. त्याचबरोबर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अशी 3 नावं ही निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली आहे आणि यापैकी एका नावावर आज निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होऊ शकतं. तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची घडामोड. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी चिन्ह या संदर्भातला निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने दिलेला आहे आणि त्यामुळे आता साहजिकच शरद पवार गटाला पक्षाचं नवं नाव आणि पक्षाचं नवं चिन्ह हे निवडणूक आयोगाकडे द्यावं लागणार आहे. तूर्तास तरी केवळ पक्षाचं नाव आज त्यावर निर्णय होऊ शकतो आणि शरद पवार गटाकडून 3 नावं देण्यात आलेली आहेत. पहिलं नाव असणार आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. दुसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार आणि तिसरं नाव असू शकतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस. तर या 3 पैकी आज एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. या सगळ्या संदर्भात शरद पवार स्वतः थोड्याच वेळात आता माध्यमांशी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांसोबत संवाद साधणार आहेत. काय नेमका नावावर शिक्कामोर्तब होतो आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, काय अधिकची माहिती आहे? निकिता, सध्या जी 3 नावं खरं तर TV9 मराठीच्या हाती लागलेली आहेत, जी 3 नावं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटानं पाठवण्याची शक्यता आहे. त्याच्यामधलं पहिलं नाव आहे ते म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी डॅशबोर्ड शरद पवार. दुसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी डॅशबोर्ड शरदचंद्र पवार. आणि तिसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी डॅशबोर्ड म्हणजे शरद पवारांच्या नावाचा यस. ही 3 नावं जी आहेत ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटानं पाठवलेली आहेत. या 3ही नावांमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे सुरुवातीला शरद पवारांनी ज्यावेळेस पक्ष स्थापन केला त्यावेळेस NCP नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या नावानं स्थापन केलेला होता. त्यामुळं NCP या नावाचा उल्लेख जो आहे त्या नावामध्ये करण्यात आलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यापैकी एका नावावरती शिक्कामोर्तब जे आहे ते थोड्या वेळात केलं जाणार आहे. 4 वाजेपर्यंतची मुदत जी आहे ती शरद पवार गटाला देण्यात आलेली होती. राज्यसभा निवडणुकीसाठी खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यापूर्वी पक्ष आणि चिन्ह जे आहे ते अजित पवार गटाला दिलेलं आहे. मात्र ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांची मागणी होती ती म्हणजे या नावामध्ये शरदचंद्र पवार यांचा उल्लेख जो आहे तो असावा आणि त्याप्रमाणेच या 3 नावांमध्ये शरद पवारांच्या नावाचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. ही 3ही नावं जर आपण पाहिली तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी डॅशबोर्ड यस या 3 नावांमध्ये शरद पवारांचा समावेश आहे. चिन्ह जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं नाही आहे, कारण राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा वापर जो आहे तो होणार नाही. त्यामुळे चिन्ह जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं नाही आहे. मात्र ही 3 नावं जी आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून पाठवण्यात आलेली आहेत आणि या एका नावावरती अगदी थोड्या वेळात खरं तर 7 वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकाल जो आहे तो येऊ शकतो. मात्र NCP शरद पवार, NCP शरदचंद्र पवार आणि NCP डॅशबोर्ड यस ही 3 नावं जी आहेत ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली. निकिता आहे, आपण पाहतोय प्रदीप 3 नावं जी आहेत ती आता शरद पवार गटाकडून देण्यात आलेली आहेत निवडणूक आयोगाकडे. त्यावर कोणत्या नावावर शिक्कामोर्तब केलं जातं ते पाहणं महत्वाचं असणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे प्रदीप, किती वेळ लागू शकतो? निकिता, अगदी बरोबर आहे. खरं तर 4 वाजेपर्यंतची मुदत जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली होती. मुदतीच्या आधीच 3 नावं जी आहेत ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली. 7 वाजेपर्यंत कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 3 नावांपैकी एका नावावरती शिक्कामोर्तब जे आहे ते केलं जाऊ शकतं. मात्र ही 3 नावं जी आहेत ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या नावाचा समावेश जो आहे तो या खरं तर पक्षाच्या नावामध्ये असावा अशी ज्येष्ठ नेते त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मागणी जी आहे ती होती. सकाळी
सकाळीच खरं तर शरद पवारांनी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. काल रात्री उशिरा वकिलांशी सुद्धा शरद पवारांनी सल्लामसलत केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह जे आहे ते शरद पवारांकडून काढून घेण्यात आलं आणि त्यानंतर ते अजित पवारांना देण्यात आलं. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलेलं होतं, जर कदाचित नावं पाठवली नाही तर आम्ही तुम्हाला राज्यसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अपक्ष आहात असं गृहित धरू. मात्र पुढचा खरं तर भविष्याचा विचार करता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे ज्या नावानं खरं तर शरद पवारांनी पक्ष स्थापन केलेला होता त्या नावांचा समावेश जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेला आहे. आता या तीन नावांपैकी नेमकं कोणतं नाव हे फायनल केलं जातं त्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. प्रदीप, वेळोवेळी सविस्तर माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू.